नमस्कार, मी ओंकार पोतदार, सहलय कुटिलेरी। आपणा सर्वांनाच माहीत आहे की या जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे आणि ही जयंती आनंदमध्ये साजरी व्हाव्यासाठी दादानगरीच्या या धरणावरती ज्यांच्या सरकारने निर्णय भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समय सिंह खडके यांनी घेतला होता। त्या जयंतीला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र नंतर हिला परवानगी देण्यात आली आणि ही जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। राधानगरी धरणावर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनघराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे यांनी यंदाची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली। पण समरजीत सिंह घाटगे यांनी कार्यक्रम करणार असे जाहीर केले होते। त्यानुसार सकाळी समरजीत सिंह घाटगे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना अडवले, मात्र नंतर कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आले। जयंती त्यांच्या वारसा स्मारक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले। यावेळी 5 जोडप्यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आले। धरणातील कलशातून आणलेल्या पाण्याने या ठिकाणी ही पूजा करण्यात आले। तर या कार्यक्रमास कोल्हापूर येथील पहिली महिला रुग्णवाहिका चालक प्रिया पाटील हिचा सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रम ठिकाणी सांगली परभणी या ठिकाणाहूनही शाहू प्रेमी उपस्थित होते। तर सदर कार्यक्रमास शाहू प्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आरक्षणाचे जनक काशी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने शाहू महाराज जनघराण्याचे वंशज म्हणून आणि स्वर्गीय राजेसाहेब विक्रमसिंह घाटगेंचे चिरंजीव म्हणून आलेल्या सगळे काशी छत्रपती शाहू महाराजांचे भक्त, सर्व त्यांचे प्रेम करणारी लोक, आज मी खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे नेहमी म्हणायचे, आपण छत्रपती शाहू महाराजांना मूर्तीत सीमित केले, आपण छत्रपती शाहू महाराजांना फक्त मूर्त्यांना 26 तारखेला हार घालण्यामध्ये सीमित केले। त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे कार्य आहे, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि मी राधानगरीच्या लोकांचं मी अभिनंदन करतो। ही संकल्पना माझी नाही, मी वारंवार राधानगरीला येतो, मी भेट घातो। तेव्हा राधानगरीच्या एकदा वाडी वस्तीत गेलो होतो, तिथे धनगर मला म्हटला, आमची इच्छा आहे राजे, ज्या धरणामुळं इथं पाणी आलं, पूर्ण जिल्हा सुबला सुबला आला, शाहू महाराजांची जयंती इथं व्हायला पाहिजे। मी त्या धनगराचं अभिनंदन करतो, राधानगरीच्या लोकांचं अभिनंदन करतो की तिथं आपण हा कार्यक्रम घेतला। आज या कार्यक्रमामध्ये आमच्या जे सर्व समाजाचे लोक आहे, ज्यांच्या पूर्वजांनी जमिनी या धरण्यासाठी दिल्या, आज या लोकांनी आम्हाला नवरा बायकोला इथं बसायचा मान दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।